नाशिक लोकसभेच्या जागेवरून अद्याप महायुतीकडून कुठलाही उमेदवार देण्यात आलेला नाही मात्र हेमंत गोडसे यांच्याकडून दावा कायम असताना अचानक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव आता चर्चेत येऊ लागलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अजय बोरस्ते आहेत दादा काय सांगाल आ, काल देखील पालकमंत्री दादा भुसे म्हणालेत की शिव जागा नाशिकची जागा ही शिवसेनेचीच असेल परंतु उमेदवार कोण असेल हे सांगितलं नाही आहे त्यामुळे अगोदर हेमंत गोडसेंचं नाव चर्चेत होतं आपलं अचानक नाव चर्चेत आलं आपण देखील मुंबईत गेला काय सांगाल नाही मला पहिल्यांदा हेच सांगायचं आहे की उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव जागा आहे जी शिवसेना लढते आणि ठाण्यानंतर जर कुठला बालेकिल्ला असेल शिवसेनेचा आणि विशेषतः शिंदेसाहेब ज्यांच्यावर प्रेम करतात तर तो नाशिक आहे आणि त्यामुळे नाशिकची जागा असलीच पाहिजे आणि शिवसेनेनं लढली पाहिजे असं सर्वसामान्य शिवसैनिकांचं म्हणणं आहे इथला मतदार ह्या लोकसभेतला मतदारसुद्धा हा शिवसेनेला मानणार आहे धनुष्याला मानणार आहे त्यामुळे उमेदवार हा धनुष्यबाणाचा असला पाहिजे यावर मला वाटतं अजिबात दुमत नाही नक्कीच आता परंतु आपल्या नावाची चर्चा जेव्हापासून सुरू झाली त्याच्यानंतर हेमंत गोड गोडसे असतील ते मुंबईत तळ ठोकून आहेत तर मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत काय सांगा ते मला असं वाटतं की हेमंतप्पा गोडसे हे सुद्धा दोन टर्म खासदार राहिले आहेत मी स्वतः त्यांचा लोकसभेचा कायम प्रचारप्रमुख राहिलेलो आहे मी त्यांचा उमेदवार प्रमुखसुद्धा होतो त्यामुळे माझा संपर्क असणं स्वाभाविक आहे पण मी आम्ही का मी काय माझ्याबरोबर आमचे सगळे नगरसेवक आम्ही सर्वजण हेमंत अप्पांसाठी गेली पंधरा दिवस तळ ठोकून होतोच लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या उमेदवारीसाठी आणि आमची पण इच्छा आहे की हेमंत अप्पांना उमेदवारी मिळाली पाहिजे राहिला विषय मान्य भुजबळ साहेबांचा सा, भुजबळ साहेब सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील नेते इन्व्हर्टर एसी आपल्या इतकी महंगी और नाजूक एसी खरीद कर स्टेबिलाईजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ सिर्फ एक फ्लक्चुएशन yeah. आपके इन्वर्टर एसी के पार्ट को डैमेज कर सकता है उसे वी गार्ड ऐसी सुरक्षित रखिए वी गार्ड इंडिया वन स्टेबिलाईजर त्यांनी त्यांच्या पक्षाकडनं उमेदवारी मागणं मागणं यात मला तरी काही गैर वाटत नाही म्हणजे निश्चितच दादा आपण जर बघितलं काल आता पालकमंत्री दादा भुसे म्हणालेत की जागा ही नाशिकलाच राह शिवसेनेची जागा ही नाशिकलाच राहणार मात्र उमेदवार कोण असेल हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी आपल्या नावाची घोषणा केली तर आपण निवडणूक लढवणार नाही मला असं वाटतं की पहिला आमचं टार्गेट असं असेल की शिवसेनेचा उमेदवार निवडून आला पाहिजे शिवसेना आपल्याला माहिती वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होती की शिवसेना ही संघटना नाही ही सेना आहे आणि ही आदेशावर चालते त्यामुळे जो काही आदेश माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब करतील तो पाळणं हे आमचं कर्तव्य आहे नक्कीच आता परंतु आपल्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून आपल्याला भाजपकडून विरोध होत नाही मात्र आपले जे विद्यमान खासदार आहेत त्यांना भाजपकडून विरोध झाला आपलं काय असं या संदर्भात भाजप नेत्यांसोबत वगैरे बोलणं झालं आहे का वरिष्ठ पातळीवर किंवा स्थानिक लेवलला नाही खरं तर मी गेली पंचवीस ते तीस वर्ष राजकारणात सक्रिय आहे मी विद्यार्थी दशेपासून काम करतोय प्रत्येक जणांबरोबर माझे अत्यंत चांगले संबंध आहे त्यामुळे विरोध हा तर काही विषयच नाही मी भारतीय जनता पार्टीत काम केलं आहे आणि याही पलीकडे महापालिकेत मी विरोधी पक्षनेता म्हणून उपमहापौर म्हणून काम केलं त्यामुळे पक्ष हे कधी बँडिंग नव्हतं त्या पदावर असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला तर वाटत नाही मी कधी कोणाशी माझं कधी काही दुखणं असेल किंवा माझ्या माझ्याबद्दल सगळ्यांची मतं चांगलं असणं याबद्दल काही दुमत नाही परंतु मला वाटतं हेमंत आप्पा यांच्याहीबद्दल असं काही आहे असं मला वाटत नाही नक्कीच आपण बघितलं आपल्यासोबत होते शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरसे कॅमेरा पर्सन आकाश एवले सर पवन येवले टी व्ही नाईन मराठी नाशिक